नमस्कार. आजचा सवालमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज पुन्हा एकदा नवा दिवस, नवा प्रश्न, नवी चर्चा. आज माझा प्रश्न आहे, पडद्यावर बघा, स्वस्त घरांच्या नावाखाली गरिबांची फसवणूक होते आहे का? हा प्रश्न मी अशासाठी विचारतोय की काल आणि आज मंत्रालयाबाहेर शेकडो गरिबांनी, खरं तर हजारो गरिबांनी गर्दी केली. कारण त्यांना कुणीतरी सांगितलं की 54,000 पवईला हिरानंदनीच्या परिसरामध्ये तुम्हाला घर मिळणार आहे, म्हणून अर्ज घेऊन मंत्रालयात हे सगळे गरीब थडकले. जेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं घर मिळणार नाही, तेव्हा त्यांनी शिव्याशाप घातले सरकारला, ज्यांनी त्यांना सांगितलं होतं त्यांनासुद्धा. पोलिसांचीसुद्धा त्रेधा तिरपीट उडाली. याचं कारण, एवढे 25,000 गरीब जर तिथे जमा झाले तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनाही खुलासा करावा लागला. मुख्यमंत्री म्हणाले, असं ज्यांनी केलं त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. परंतु या सगळ्या प्रकारामागे एक चळवळ होती. महाराष्ट्र लोकशाही आघाडीने हे केलं होतं आणि हे त्यांनी आंदोलन म्हणून केलं होतं. आपण आज समजून घेणार आहोत हे आंदोलन काय होतं, आंदोलनाच्या नावाखाली गरिबाला न्याय मिळाला की गरिबाची फसवणूक झाली, आणि खरोखर स्वस्त घरांचा जो प्रश्न आहे, विशेषतः पवईच्या हिरानंदानी परिसराशी संबंधित जो गरिबांचा प्रश्न आहे, तो किती महत्त्वाचा आहे आणि गरिबाला स्वस्त घर कशाप्रकारे मिळू शकतं, या सगळ्याची आपण चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत आहेत नामवंत पाहुणे, माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे नेते मिलिंद रानडे. मिलिंद रानडे आणि प्रकाश आंबेडकर यांनी आज मंत्रालयावर मोर्चा काढला होता. माझ्यासोबत आहेत सुप्रसिद्ध वकील, माजी IPS अधिकारी वाय पी सिंग. हिरानंदानीचं हे प्रकरण त्यांना अगदी जवळून माहिती आहे, हायकोर्टामध्ये त्यांनी ते लढवलंसुद्धा आहे. माझ्यासोबत येणार आहेत गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर. माझ्यासोबत आहेत नगरविकास तज्ज्ञ सुलक्षणा महाजन. आणि माझ्यासोबत आहेत पुण्याहून शिवसेनेचे आमदार डॉक्टर नीलम गोरेसुद्धा. पण या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला मंत्रालयाबाहेर जी गरीब माणसं जमली होती त्यांचं काय म्हणणं होतं आणि त्यांचे कसे तळतळाट होते ते जरा ऐकवतोय, ऐका. मध्ये घरे मिळणार याची मुख्यमंत्र्यांनी गवाही दिलेली. मुख्यमंत्र्यांचं लेटर आहे. अब इतना भीड़ है गाड़ी के अंदर, क्या पूछने की बात नहीं. अभी 54,000 का बोला है, फॉर्म मिला हमारे को और यहाँ हम लोग आगे सवेरे 7 बजे नंबर लगा रहे हैं. उसके बाद में पुलिस बोलता है कि बोगस है, तुम घर को जाओ. आम्हाला गरीबाला फसवायचं नाही आणि आम्ही 500 खाडे करून रात्री 12 वाजता येऊन इथं बसलेलो आहे. खरोखर आम्हाला आमच्या भावनेची खेळायला, आम्ही 500 रुपये खाडे करून इथं आम्ही आलो आहे. आमच्या भावनेची गळत नाही, पण आमच्या हक्काचं आम्हाला घर दिलं पाहिजे. मला सांगितलं मंत्रालयामध्ये अर्ज सकाळी नेऊन द्यायचा, 9 वाजेपर्यंत तो टायमिंग आहे. पण 9:00 अगोदर आम्ही इकडे आलं तरी आमचा अर्ज वगैरे काहीच घेतला नाही आणि आम्हाला म्हणतात चला जावा निघा इकडून, असं चाललेलं आहे. चेंबूरवरून आलेली आहे. हे काय असं लावलेलं, आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून आम्ही इकडे आलेलो आहे. ना अन्न पाणी काही खाता, आम्ही किती उन्हामध्ये उभं आहे. का सरकार असे आमच्याशी वागते? आम्हाला घर नाही म्हणून आम्ही इकडे सकाळपासून आम्ही येऊन तो उभं राहिलेलो आहे. काय करू आम्ही सांगा. बघितलं आपण, बायका, मुलं, म्हातारे, खोतारे मंत्रालयासमोर जमले. याचं कारण 54,000 खरोखरच घर मिळत आहे तर ते आपल्याला हवं आहे असं यांना वाटलं, हे स्वाभाविक आहे. पण ज्यांच्या आंदोलनामुळे हे सगळं सुरू झालं ते मिलिंद रानडे माझ्यासोबत आहेत. मी सुरुवातीलाच त्यांना सांगणार आहे हा काय आंदोलनाचा प्रकार आहे. त्यांना विचारायचं आहे मला, यामुळे गरिबाची फसवणूक झाली नाही का, या सगळ्या गरिबांना त्रास झाला नाही का, आणि मुख्यमंत्री म्हणतायत या अशा प्रकारे फसवणाऱ्यांवर कारवाई करू, त्याबाबत त्यांची प्रतिक्रिया मला जाणून घ्यायची आहे. मिलिंद रानडे, पहिली गोष्ट म्हणजे गरिबांना स्वस्तात घरं मिळावीत या उदात्त हेतूने महाराष्ट्र सरकारने 40 पैसे एकर या भावाने 230 एकर जमीन एक ट्रायपार्टाईट ॲग्रीमेंट करून, म्हणजे महाराष्ट्र सरकार, MMRDA ज्याचे मुख्यमंत्री हे त्याचे मुख्य असतात, आणि हिरानंदानी बिल्डर ह्यांनी एक ॲग्रीमेंट केलं आणि 40 पैशाने 230 एकर जमीन दिली. का? तर गरिबांसाठी परवडणारी घरं बांधायची. गरिबांसाठी घरं असल्यामुळे 400 स्क्वेअर फुटाची 50% आणि 800 स्क्वेअर फुटाची 50% अशी या दोनच साईजची घरं बांधायची होती आणि ही 10 वर्षात पूर्ण करायची होती. म्हणजे 96 साली ही घरं पूर्ण व्हायला हवी होती आणि जेवढी घरं बांधली जातील त्यातली 15% घरं ही सरकारला गरिबांना देण्यासाठी 135 रुपये पर स्क्वेअर फीट ह्या भावाने द्यायची होती. 135 × 400 करा म्हणजे साधारणतः 54,000 रुपये ही घराची किंमत पडते. ही आम्ही ठरवलेली नाही, ही सरकारने ॲग्रीमेंट केलं त्याप्रमाणे ठरले. तुमचं असं म्हणणं आहे सरकारने 54,000 घर द्यायचं कबूलच केलं होतं? ह्याच्यासाठी तर हा सगळा उपद्व्याप केला. 230 एकर जमीन जी दिली मुंबईमध्ये 40 पैशाला, 40 पैशामध्ये आज तुम्ही बाहेर जा आणि काय मिळतं ते सांगा. नाही, आपण ह्याच्यावर चर्चा करूया सरकारने काय केलं. पण तुम्ही जे आंदोलन छेडलं, म्हणजे तुम्ही या सगळ्या लोकांना असं सांगितलं सरकार तुम्हाला घर देणार आहे, त्यांच्याकडून अर्ज लिहून घेतलेत
आणि ही सगळी माणसं मंत्रालयाबाहेर गेली, हा आंदोलनाचा कुठचा प्रकार आहे? असं नाही झालं. आम्ही हिरानंदानी बिल्डरच्या तिथे त्यांना गेलो होतो की आम्हाला ती घरं कुठे ती दाखवा, पण हिरानंदानी बिल्डर तिथे कुलूप लावून निघून गेले. त्यांनी साधं लोकांसमोर येऊन बोलण्याची तसदीसुद्धा घेतली नाही. लोक म्हणले हा एरिया चांगला आहे, आम्हाला आवडलेला आहे. आम्ही लोकांना म्हटलं की अर्बन लँड सिलिंग ॲक्टखाली ज्या जमिनी घेतात तिथे तुम्हालाही माहिती आहे 10% मुख्यमंत्री कोट्यातनं लोकांना घरं मिळतात. घर मिळायचं झालं तर ॲप्लिकेशन करायला पाहिजे. ॲप्लिकेशन न करता घर कसं मिळणार? म्हणून आम्ही लोकांना सांगितलं होतं तुम्ही ॲप्लिकेशन करून द्यावा. असं नको व्हायला की ॲप्लिकेशन केलं नाही म्हणून मला घर मिळालं नाही. पण या ॲप्लिकेशनची कॉपी माझ्याजवळ आहे. असे हजारो ॲप्लिकेशन घेऊन आज लोक मंत्रालयावर गेले. आता लोकांची किती आवश्यकता आहे घरांची, आणि 230 एकर जमीनमध्ये ही घरं मिळणार आहेत म्हटल्यानंतर जी लोकं जमली होती ती या सरकारच्या धोरणामुळे देशोधडीला लोक कसे लागतायत त्याचं ते चित्र तुम्हाला हे दाखवून द्यायचं होतं म्हणून तुम्ही आंदोलन केलं. दाखवून द्यायचं नाही, आमच्या हक्काच्या जमिनीवर, सरकारी जमीन म्हणजे लोकांची जमीन आहे, त्याच्यावर गरिबांसाठी जर काही घरं बांधायची आहेत तर ती कुठे आहेत आणि ती कोणाला दिलीत? आम्ही गरीब आहोत. समजा आम्ही तुम्हाला गरीब नाही वाटलो तर मला देऊ नका. निखिल वागळे तुम्हाला गरीब वाटले तर त्यांना, पण त्यांना दिल्याचं काहीतरी कागद तरी दाखवा, नाही तर माझं ॲप्लिकेशन पेंडिंगमध्ये ठेवा. आज नाही उद्या जेव्हा देतील तेव्हा करा. आणि ही अशा पद्धतीने पोस्टाने पाठवण्याकरता ह्याच्याकरता एक ती ॲप्लिकेशन्स लोकांनी दिली आणि ते लोक म्हणले की नाही प्रत्यक्षच जाऊन देऊया, त्याप्रमाणे दिली. आणि ती झेरॉक्स काढल्या, कोणी त्याच्यातमध्ये आणखीन काही हे करून त्याच्यात वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या संघटनांनी. आमचं तर म्हणणंच आहे ही लोकांची जमीन आहे, लोकांसाठी अर्ज आहे, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे. असं म्हणणं मंत्रालयात जाऊन दडकल्याशिवाय हे काय होणार नाही, सरकार दखल घेणार नाही. अ साहेब, मुख्यमंत्री जर काय अलॉट करतात 10% मधली घरं तर मुख्यमंत्र्यालाच लोक ऍप्लिकेशन करणार. त्यामुळे हे ऍप्लिकेशन असे तुम्ही दिले. आपण या मूळ मुद्द्याकडे येऊया आणि तो अत्यंत महत्वाचा आहे मला मान्य आहे, पण आपण सगळ्या पाहुण्यांना, विरोधी पक्षाच्या नीलम गोरे आपल्यासोबत आहेत, आमदार YP सिंग आपल्यासोबत आहेत आणि सुलक्षणा महाजन आपल्यासोबत आहेत, मी तिघांना विचारणार आहे या अभिनव आंदोलनाविषयी त्यांची काय प्रतिक्रिया आहे. सुरुवात करतोय नीलम गोरे तुमच्यापासून. कशा प्रकारचं आंदोलन केलं बघितलं मिलिंद रानडे आणि प्रकाश आंबेडकरांनी. हजारो गरीब मंत्रालयासमोर जमले, पोलीसही घाबरून गेले की एकदम एवढे लोक का आले म्हणून. काय म्हणणं आहे तुमचं या आंदोलनाबाबत? हे आंदोलनाचा हेतू जो आहे तो हेतू योग्य आहे, आणि विशेषतः मुंबईमध्ये हा जो प्रकार झाला तर तुमच्या लक्षात असेल की त्याच्यामध्ये ज्या अर्बन लँड सिलिंग ॲक्ट रद्द करण्याच्या संदर्भात सरकारने फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रतिवाद केला होता. विलासराव देशमुख होते मुख्यमंत्री त्यांनी, आणि त्यांनी असं सांगितलं होतं की फार मोठ्या प्रमाणात गरिबांसाठी जमिनी उपलब्ध होतील आणि म्हणून आम्ही हा 2005 साली त्यांनी तो रद्द करण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारने निर्णय घेतला. माझं 6 एकरच पुढे मागे झालं असेल, परंतु आमचाही हाच प्रश्न होता. गिरणी कामगारांचे ज्यावेळेला आंदोलन झालं त्यावेळेलाही आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी पुढाकार घेतला होता, आणि यांना जी घरं मिळाली पाहिजेत ती जमिनी ज्या आहेत त्या कशा उपलब्ध होणार, हा जेव्हा सरकार वारंवार प्रश्न उपस्थित करत होतं त्यावेळेला देखील हाच मुद्दा तयार झाला होता. मला एक असं वाटतं की लहान घरं गोरगरीब लोकांना किंवा त्यांना घराचा अधिकार आहे हे मान्य करून सरकारनी धोरण आणि त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये प्रचंड मोठं अपयश आलेलं आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि त्याच्यामुळे ज्यावेळेला कोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये हिरानंदानींची याचिका फेटाळली गेली आहे म्हटल्यावरती आता त्याच्यातली घरं गरिबांना मिळायची झाली तर ती कशा पद्धतीने मिळणार याचा निकष अजूनही सरकारनी काही ठरवलेला स्पष्ट नाही आहे. दुसरं, अशा पद्धतीने घरं देतो असं सांगून लोकांना आशेवर लावायचं आणि त्यांच्याकडून काही पैसे घेऊन फसवणूक करायची अशी पण स्कॅम्स काही कमी झालेली नाही आहेत महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामध्ये सोलापूरमध्ये बीडी कामगारांच्या संदर्भात काही ठिकाणी गैरप्रकार झालेले आहेत, पुण्यात झालेले आहेत. माझ्याकडे तर माहिती आहे की अशी पिंपरी चिंचवड महापालिकेने मुळामध्ये जेवढी घरं बांधायला पाहिजे होती त्या घरांच्या संदर्भामध्ये फॉर्म्स जे आहेत त्या फॉर्म्स छापताना स्कॅम केला आणि 60,000 फॉर्म्सच्यासाठी त्यांनी प्रत्यक्षात 1.5 लाख हे केलं, 1.5 लाखाचे फॉर्म्स फाटले आणि 25 लाख रुपये नुसते अर्जावरती पिंपरी चिंचवड महापालिकेने खर्च केले आणि ते आम्ही विधिमंडळात स्कॅम काढलं. आणि त्याच्यानंतर सुद्धा असं दिसतंय की जेवढी घरं मिळायला पाहिजेत त्याच्या निम्मी सुद्धा घरं मिळालेली नाही आहेत, स्वस्त घरकुल योजना बारगळलेल्या आहेत. पण मला मिलिंद रानडे आणि प्रकाश आंबेडकर यांनी जाणीवपूर्वक लोकांना मंत्रालयात पाठवून त्यांना त्या मार्गाने जाणीव करून द्यायची म्हणजे मला असं वाटतं थोडीशी ती विषाची परीक्षा घेतल्यासारखी होते आहे. आणि दुसरं असं की आंदोलन आपण कशाला म्हणतो की लोक जाणीवपूर्वक टप्प्याटप्प्याने
त्यामध्ये ठरवतात की आम्ही आता ह्याचं आलेल्या लोकांना माहीत नव्हतं की आपण असे आंदोलनासाठी वापरले जातोय म्हणून. आलेले लोक खऱ्या आशेने आलेले होते आणि खऱ्या आशेने आल्यानंतर सरकारकडून त्यांची निराशा होणार आहे हे आंदोलनाच्या नेत्यांना माहिती असताना त्यांनी फारच हा जास्त लोकांसाठी संवेदनाहीनच मी शब्द वापरीन जालिम असा उपाय वापरला. त्याच्यामधून सरकार एक्सपोज झालंय खरं आहे, सरकारच्याकडची संपूर्णपणे नामुष्की समोर आली हे देखील खरं आहे, परंतु मी एक राजकीय पक्षाची प्रतिनिधी आहे आणि इतक्या महिला तिथे आल्या होत्या त्या महिलांचे तळतळाट ऐकून माझं तरी अंतकरण अतिशय अस्वस्थ झालेलं आहे आणि मला असं वाटतं म्हणजे आता ते रागवणारे तर रागू दे मिलिंद रानडे आणि प्रकाश आंबेडकर, मला काही त्याचं प्रश्न नाही आहे. एक मराठीत म्हण आहे, मिया गिरपडे फिर भी टांगूची, म्हणजे आम्ही पडलो तरी आम्ही कसं हे दाखवून दिलं असा अर्थ नाही आहे. असं आंदोलन अफलातून करणं ठीक आहे, तुमचं तुम्हाला आंदोलन लखला बेज राज, आम्ही एखादी गोष्ट केलेली तुम्हाला मान्य नसेल, तुम्ही केलेली गोष्ट आम्हाला मान्य नाही, परंतु गोरगरीब लोकांना आशय त्यांची जी आहे त्या आशेची खिल्ली केल्यावर अशी अफवा झाली तर उद्या खरं जरी तेवढ्या पैशात तर घरं मिळतच नाही आहेत पण खरं सुद्धा लोकांचा सगळ्याच आंदोलनांवरचा विश्वास उडू शकतो. आणि मला एक आठवण करून द्यायची वाटते की ज्याला सुमित्रा महाजन महिला बालविकास मंत्री होत्या तेव्हा सोलापूरला असाच कोणीतरी एक प्रकार केला होता की हजारो महिलांना कोणीतरी पत्रकं वाटून सांगितलं की महिला बालविकास मंत्री केंद्रीय येणार आहेत आणि तुम्हाला प्रत्येकीला 5 किलो धान्य मिळणार आहे. आणि अक्षरशः तुम्हाला सांगते की तिथे 25,000 महिला सोलापुरातल्या जमल्या आणि प्रत्येकीच्या खांद्याला एक पिशवी आणि प्रत्येकजण 5,000 त्या 15-20,000 महिला 5 किलो धान्य मिळणार म्हणून आले आणि नंतर अक्षरशः शिव्याशाप देत त्या निघून गेल्या तिथून आणि कार्यक्रमाच्या. म्हणून मला खरं काय वाटतं म्हणजे का माध्यमं वापरली जात असताना जेव्हा अतिशय निराश होतो माणूस तेव्हाच ही माध्यमं वापरत असतो. म्हणजे मिलिंद रानडे आणि प्रकाश आंबेडकरांचा हेतू जो आहे, मी मगाशी म्हटलं की हेतू जो आहे तो ठीक आहे, पण आता प्रश्न माझ्यासमोर आहे की पुढे काय. आज सरकार जाहीर करून मोकळं झालं आहे, मगाशी मी इतर वाहिन्यांवरती सुद्धा मंत्री महोदय राज्यमंत्री सचिन अहिर यांचं वक्तव्य ऐकलं की या संदर्भामध्ये इतर डिपार्टमेंट्सने बोललं पाहिजे, पण प्रश्न कसा होतोय, रेल्वे मोटरमनचा स्ट्राईक असेल, मंत्रालयाची आग असेल किंवा अनेक जेव्हा मोठ्या घटना घडतात ज्याच्यामुळे सगळा समाज ढवळून निघतो अशा वेळेला अधिकृतपणे त्याच्यावरती काही तासामध्ये जी प्रतिक्रिया सरकारकडून आली पाहिजे ती होत नाहीये, हा त्याच्यातला फार महत्वाचा भाग आहे. निलंबता ही चर्चा आपण पुढे नेऊया पण आधी मला इतर पाहुण्यांच्या प्रतिक्रिया घेऊ देत. वायपी सिंग, तुमचं काय म्हणणं आहे? निलंबताई म्हणतात आंदोलनामागचा हेतू चांगला आहे पण मार्ग धोकादायक आहे, तुमचं काय म्हणणं आहे? मला तर असं वाटतंय की हिरानंदानी प्रत्येक पुढाऱ्यांचा लाटका आहे. सुरुवातीला स्कॅम चालू झाला तेव्हा शरद पवार होते आणि मग जे आहे सेना गव्हर्नमेंट आली आणि सेना गव्हर्नमेंटनी खूप त्यांना पाठिंबा दिला, त्यामुळे त्यांचे बाजूलाच जे आहे हिरानंदानी कॉम्प्लेक्स, सर्वांना माहीत होतं 400 आणि 800 स्क्वेअर फीटचं घर होऊ शकते आणि तरीसुद्धा सेना गव्हर्नमेंट शिवसेना भारत BJP युतीनी त्यांना पूर्णपणे पाठिंबा दिला म्हणून हे सगळ्यांचा लाटका आहे. राज ठाकरे सारख्या माणसाला आम्ही कितीदा आव्हान केलेलं आहे की तुम्ही अमराठी जे पाणीपुरी विकणारे लोक आहे त्यांच्यावर तुम्ही अटॅक करतात, पण सर्वात मोठा मराठी लोकांचे जे घर ज्यांनी हिसकून घेतलेलं आहे हिरानंदानी त्यांच्या विरोधात तुम्ही काही बोलत नाही. आणि राज ठाकरे सारखा सुद्धा माणूस जे आहे काही त्यांनी बोललेलं नाही, उलट त्यांच्यासोबत ते आहे व्यासपीठवर बसून त्यांच्यासोबत ते हे मुख्य चीफ गेस्ट म्हणून ते झाले. म्हणून मला असं वाटतं जे शिवसेनाचे प्रवक्ता नीलम गोरे आता म्हणत आहेत त्यांच्या काहीतरी मागे हिरानंदानीला काहीतरी पाठिंबा देण्यासारखं आहे, नाही तर खरोखर त्यांना सांगायला पाहिजे की हिरानंदानीने जसं हे केलेलं आहे, जसं हिरानंदानीने गुन्हा केलेला आहे, गरिबांच्या त्यांनी घरी पूर्ण आयुष्याच्या त्यांनी दरोडा घातलेला आहे, असा माणसाला अँटी करप्शनचा केस होता, 2G स्कॅम मध्ये राजा जेल मध्ये गेले, कॉमनवेल्थ मध्ये कलमाडी जेल मध्ये गेले, पण हिरानंदानी जे स्कॅम केला, कोर्टानी ऑर्डर दिला यांच्यावर FIR करा, अँटी करप्शन ब्युरोनी FIR केला, FIR झाल्यानंतर एक धार पण नाही टाकली त्यांनी. हे चीफ मिनिस्टर जे म्हणतात रानडेंनी जे हे सांगितलेलं आहे, मला तर वाटते की त्यांनी काहीतरी विशेष चूक केलेलं नाही आहे, नुसतं त्यांनी एक आंदोलन म्हणून एक त्यांनी निरोप दिलेला आहे करप्ट पॉलिटिशियन्सला जे एक समोर येऊन सांगतात की आम्ही प्रामाणिक आहो, आम्ही प्रामाणिक आहो, तुम्ही प्रामाणिक आहेत, मग FIR आहे हिरानंदानीचे घर रेड काली झाली. म्हणजे असं म्हणणे प्रकाश आंबेडकर मिलिंद रानडे यांच्यावर कारवाई करण्याऐवजी हिरानंदानींवर यांच्यावर कायद्याची जेव्हा आम्ही तकनिकी गोष्ट बघितली तर गुन्हाच होत नाही, त्यांनी पैसे घेतलेले नाही त्यांच्याकडून, त्यांनी नुसतं आव्हान केलेलं आहे बघा तुमचा हक आहे, हा एक गरिबांसाठी एक योजना होती आणि तुम्ही त्यामध्ये अप्लाय करा. बहुतेक हे पहिला त्यांचा एक टप्पा होऊ शकते, पहिला टप्पा आहे आंदोलनचा, आणि म्हणून आता चीफ मिनिस्टरला
अँटी करप्शनचे ब्युरो जे आहे ते शेवटला रिटायरमेंटच्या वेळेस त्यांनी क्लोजर रिपोर्ट पाठवली की याच्यात काही गुन्हा होते. तुमचं असं म्हणणं आहे हिरानंदानीच्या या सगळ्या गंभीर प्रकरणाकडे यांनी लक्ष वेधून घेतलेलं आहे? सीएमला सांगितलं पाहिजे की बेंजामिन सेक्रेटरी होते, बाकीचे नेते आहेत त्यांना का तुम्ही अरेस्ट करत नाही? आपल्या बरोबर आता सचिन अहिर आहेत, गृहनिर्माण राज्यमंत्री. सचिन अहिर, चर्चा जी चालली आहे, आज हजारो गरीब लोक मंत्रालयाच्या बाहेर आले, कालही आले, त्यांना घरं हवी होती, इथे चर्चाही चालली आहे. प्रकाश आंबेडकर आणि मिलिंद रानडे यांचा हेतू बरोबर होता, लोकशाही आघाडीचा हेतू चांगला होता, मात्र गरिबाला जे घर हवं आहे, गरिबाच्या घराची जी गरज आहे, याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे हे घडलंय. तुम्ही काय उत्तर द्याल? नाही, मुळामध्येच आज आपण बघू शकता की ह्याही लोकशाहीमध्ये, विशेष करून मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा प्रत्येक ग्रामीण भागातून जे शहरीकरण झालेलं आहे, तिकडे जर खऱ्या अर्थाने पहिली सुरुवात जर कोणी करून दिली असेल तर ती शासनाच्या माध्यमातूनच झालेली आहे. आणि मग ती माडा असेल, सिडको असेल, या संस्थेतूनच पाहायला आपल्याला मिळत आहेत. आणि याही विशेष करून मुंबईसारख्या शहरामध्ये म्हाडाने जे काही LIG, MIG, HIG या ज्या काही हाऊसिंग स्कीम्स केल्या आहेत त्या माध्यमातूनच आज आपल्याला म्हाडाची एक ते मोठी व्याप्ती आपल्याला पाहायला मिळत आहे. ही गोष्ट नकारता येणार नाही की ज्यावेळी म्हाडांकडे किंवा शासनाकडे मोकळी जमीन होती त्याचा आम्ही संरक्षण करू शकलो नाही, हे निश्चितपणे मला या निमित्ताने मान्यच करावं लागेल. आणि परंतु त्याहीवरती जे झोपडे झाल्यात त्यांनाही त्या हक्क मिळून देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने त्यांनाही अधिकृत दर्जा देण्याचं काम केलं आणि आता त्यांचा पुनर्वसनाचं पण काम करण्याची भूमिका आपण घेतलेली आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये ही एक मोठी अडचण होती की ज्यावेळी सप्लाय ही कमी होत जाणार आहे आणि डिमांड वाढत जाणार आहे तर ही तफावत ही नेहमीच होणार आहे. आणि म्हणून परवडणारी घरेची नेमकी व्याख्या काय असावी हे देखील एक प्रश्न या चर्चेचे बरोबर आहे. पण मिलिंद रानडेंना हे पटलेलं दिसत नाहीये. मिलिंद रानडे ते म्हणते सरकारने प्रयत्न केले. तुमचा मुद्दा हिरानंदानी बद्दल आहे, काय म्हणणं तुमचं या सचिन अहिर यांच्या युक्तिवादावर? मला या प्रश्नाबद्दल काय फारसं बोल, कारण त्यांनी कुठलाच ठोस मुद्दा सांगितलेला नाही की हिरानंदानीमध्ये किती हजार घरं सरकारकडे आली, ती सरकारने कोणाला दिली. तोपर्यंत त्या बाकीच्या मुद्द्यावर बोलण्यात काय मला पॉईंट वाटत नाही. मुद्दा असा आहे की सरकार सांगतं ही अफवा आहे. मला काही प्रश्न तुमच्या माध्यमातून विचारायचे आहेत. 230 एकर जमीन दिली ही अफवा आहे का? 340 ही अफवा आहे का? 40 पैशात दिली ही अफवा आहे का? 400 आणि 800 या दोनच साईजची घरं बांधायची होती ही अफवा आहे का? 10 वर्षात पूर्ण करायची होती ही अफवा आहे का? 15% घरं सरकारला 135 रुपये स्क्वेअर फीट म्हणजे साधारण 54,400 स्क्वेअर फुटाचं घर हे सरकारला द्यायचं होतं गरिबांच्यासाठी, हे आहे का? ही स्कीम गरिबांच्यासाठी असेल तर हिरानंदानीने काय रेटला घरं विकावीत याच्यावर काय सिलिंग किंवा कॅप होती का? मग ही सरकारची जमीन या पद्धतीने घशात घालण्याचा हा जो कार्यक्रम केलेला आहे, म्हणजे सरकार हे बघाशी आलं होतं सरकारचं की ही स्कीम बोकस आहे. कुठली स्कीम? आम्हाला असं नक्की पटलेलं आहे की सरकारने जी 86 साली स्कीम काढली तीच बोगस होती, ती गरिबांच्यासाठी नव्हती, ती जमिनी गिळंकृत करण्याकरता केलेली होती. नाहीतर सरकारने या 4 प्रश्नांची उत्तरं द्यावीत की किती हजार घरं आली आणि ती कोणाला दिली. आपण सचिन अहिर यांना उत्तर द्यायला देऊया. सचिन अहिर उत्तर द्या. नाही, प्रश्न मी आज जो प्रश्नाला आलो होतो ते परवडणारी घरांची, पण निश्चितपणे या माध्यमातून मी जी आता माहिती घेतलेली आहे की ही जी जमीन होती जी लीज होल्डवरती आपण हिरानंदानी दिली होती, मग त्याला त्यांनी प्रायव्हेट ट्रीट करून घेऊन पवई रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून जो अधिक चटई क्षेत्राचा जो बेनिफिट त्यांनी त्यांना मिळाला पाहिजे होता किंवा मिळू शकतो त्या दृष्टिकोनातून त्यांनी ही योजना राज्य शासनाकडे केली आहे. ही एक गोष्ट पण नक्कीच आहे की जे साईजेसचे घरं त्यांना बांधायला पाहिजे होते तेवढ्या साईजेसचे घरं न बांधता त्यांनी त्याला क्लब करून ती घरे 2% आणि 5% आणि 10%मध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या कोट्याच्या माध्यमातून दिलेले माहितीच्या अधिकारावरती ते सर्व लोकांच्या समोर आहेत, कोर्टामध्ये पण आलेले आहेत. तिसरा मुद्दा जे मिलिंदने सांगितलं ही गोष्ट खरी आहे की आत्ता जे कोर्टामध्ये ज्यावेळी मला वाटते मिलिंद रानडेजी नव्हते पण तू मेघाताई पटकरांनी PIL फाईल केलं, अजून 3 लोकांनी PIL फाईल केलं, यामध्ये स्वतः जे कोण असतील ते, आणि त्यांनी केल्यानंतर 2012 साली कोर्टाने पण हे ऑब्झर्व केलं की ठीक आहे तुम्ही त्यावेळी जरी देखील 2-5% 10% दिले, कोणला दिले त्याची माहिती त्यांनी मागवली आहे, पण त्यांनी हेही सांगितलं की हे तुम्ही क्लब करण्याची आवश्यकता नव्हती, हे जागा जागा देण्याची गरज नव्हती, तुम्ही छोट्या साईजचीच द्यायला पाहिजे आणि हे तुम्हाला 15% प्रमाणे द्यावे लागतील. आणि त्या दृष्टिकोनातून आजचे दर न करता त्या काळात ज्यावेळी स्कीम जी झाली होती 135 रुपये स्क्वेअर फीट प्रमाणे 380 घरं ही राज्य शासनाला त्यांना या पुढच्या काळामध्ये द्यावी लागणार आहे. अजून दिलेलं नाही आहे.
पण हिरानंदांनी तिथे अलिशान इमारती उभारलेले आहेत, अलिशान तिथे हॉटेलं चालत आहेत, एकूण तिथे श्रीमंतांची वस्ती झाली आहे गरिबाच्या जमिनीवर. मला इथे सुलक्षणा महाजन यांना यामध्ये आणायचं आहे, त्या नगरविकास तज्ज्ञ आहेत. सुलक्षणा महाजन, तुम्ही ऐकताय काय झालेलं आहे, एकूण जो मोठा प्रश्न आहे त्याकडे मी नंतर वळणार आहे, पण हे जे प्रकरण आहे याकडे तुम्ही कसं पाहताय? मला असं वाटतं की हा सगळा जो काही प्रकार आहे, अफवा पसरवणे किंवा ज्या तऱ्हेने झुंडीच्या झुंडी जर मंत्रालयावर गेल्या त्यावेळी मला आठवण येते की एखादी अफवा पसरली की मुंबईमध्ये गणपती दूध पितो, त्यावेळी लोकांनी अशाच झुंडी गणपतीसमोर केल्या होत्या आणि त्यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झाला. तर ती जर अंधश्रद्धा असेल तर या आर्थिक राजकीय अंधश्रद्धा पसरवणारे सुद्धा तितकेच दोषी आहेत असं मला वाटतं. मुळामध्ये फुकट घर, किमतीपेक्षा स्वस्त घर, जमिनीच्या साठी 40 पैसे किंमत देऊन घर बांधणी, हे सगळे हे जे थोतांड होते हे 76 सालच्या अर्बन लँड सिलिंग पासूनच सुरू झालेले आहेत. गरिबांच्या नावाखाली जे जे काही घरबांधणीचे कायदे झाले ज्याचा मी अभ्यास केला, या प्रत्येक वेळी गरिबांचीच लयलूट झालेली आहे. आणि ह्याच्यामध्ये मला असं वाटतं जितका सरकारचा दोष आहे तितकाच हा राजकीय अर्थशास्त्राचाही दोष आहे की आपण सरकार म्हणजे काही दुपटी गाय आहे, हवं तेवढं पैसा नुसता हवेतनं निर्माण करेल, जसं काही सत्यसाईबाबा हवेतनं पैसे काढतात तसं सरकार हवेतनं घरं काढेल. त्याच्यासाठी बांधकामाचा खर्च वसूल करायचा नाही, त्याच्यासाठी आर्किटेक्टची फी वसूल करायची नाही, त्याच्यासाठी पायाभूत सेवा यांचा खर्च किती हे धरायचं नाही. 86 साली जर 135 स्क्वेअर फुटाला बांधकाम होत असेल, आज त्याच बांधकामाची किंमत जर 2000 असेल तरी आज 86 सालचा कोणता करार कोणची कंपनी पाळू शकेल? मला असं वाटतं हा सगळा अर्थशास्त्रीय भोंदूपणा आहे. आणि लोकांच्या हक्काची जेव्हा भाषा करायची तेव्हा लोकांच्या जबाबदारीची जाणीव पण करून द्यायची. आणि अंधश्रद्धा हेच सांगतो की तुम्ही एकांगी प्रचार करता, हक्कांची जाणीव सांगितली पण लोकांची जबाबदारीची जाणीव, ज्यांना फुकट घरं मिळाली, शिवसेनेनी तेच केलं, फुकट घराचं आमिष दाखवलं, किती जणांना फुकट घरं देऊ शकणार होतं? अर्थशास्त्राच्या दृष्टीने, नगरविकास शास्त्राच्या दृष्टीने हा सगळा भोंदूपणा आहे. जितका भोंदूपणा आपले बुवाबाजी लोक करतायत तितकाच भोंदूपणा हा राजकीय अर्थशास्त्रीय पंडित जे स्वतःला मानतात की आम्ही गरिबांच्या बाजूचे आहेत त्यांचा भंपकपणा आहे. कारण त्यांना एकही अर्थशास्त्रीय नियम, मागणी पुरवठा, घरांच्या किमती, मालमत्तांच्या किमती, त्याच्यामागची मागणी पुरवठा, त्याच्यामधलं बांधकामाचं साहित्य, तंत्रज्ञानाची किंमत कशा कशाची ही माहिती नसताना वाटेल ते लोकांना आमिष दाखवायची, अफवा पसरवायच्या. आणि दुर्दैवाने रानडे माझे मित्र असून मला असं म्हणावं असं वाटतं की चळवळीसुद्धा लोकांचा गैरफायदा घेत आहेत. आणि गरीब बायकांना जर 9 वाजतापासून मंत्रालयात जा म्हणून सांगण्यात आलं असेल किंवा न सांगता त्या गेल्या असतील तर त्याची जबाबदारी कुणाची आहे? ही काही सरकारची जबाबदारी नाही आहे. चळवळीमध्ये लोकांनी तुम्ही जाऊ कसं देता, लोकांना समजावून का नाही सांगत? आणि अर्ज करायचे होते तर पोस्टांनी पाठवता येतात. म्हाडासारखी संस्था जेव्हा घरं विक्री करते त्यावेळी मोठ्यांनी जाहिरात पेपरमध्ये देते, मग यावेळी लोकांनी का विश्वास ठेवला? लोकांच्या अंधश्रद्धा अर्थश्रद्धा कोण जपतंय हाही प्रश्न मला या निमित्ताने चळवळीच्या लोकांना विचारावा असा वाटतो. आणि हे गणपतीचं दूध पिढ्या इतकंच घातक आर्थिक अर्थश्रद्धेचं भंपक उदाहरण आहे असं मला वाटतं. अत्यंत कठोर शब्द तुम्ही वापरलेले आहेत मिलिंद रानडे, मी तुम्हाला उत्तर द्यायला देणार आहे. आणि पुढे चर्चा मला करायचं आहे की गरिबाला स्वस्तामध्ये घर देणं शक्य आहे का, खरोखरच शक्य आहे का, आणि स्वस्त म्हणजे नेमकं किती कशा प्रकारे देता येईल ही मला पुढे चर्चा करायची आहे. सरकारला सुद्धा आता सुलक्षणा महाजन म्हणाल्या त्याप्रमाणे काही व्यवहार करावा लागतो आणि व्यवहारातून मार्ग काढावा लागतो. तो व्यवहार राजकीय आर्थिक व्यवहार काय असणार आहे हे मी बोलणार आहे. ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, स्वस्त घरांच्या नावाखाली गरिबांची फसवणूक होते आहे का? बघा पडद्यावर 88% लोक म्हणत आहेत होय, गरिबांची फसवणूक होते. ब्रेकपूर्वी आपण बघितलं सुलक्षणा महाजन यांनी मिलिंद रानडे प्रकाश आंबेडकरांच्या चळवळीवर गंभीर आक्षेप घेतलेले आहेत. मिलिंद रानडे तुम्ही उत्तर द्या. त्यांनी असं म्हटलं की 40 पैशामध्ये देणं ही भोंदूगिरी आहे. ही भोंदूगिरी असेल तर ती आम्ही केलेली नाही, ती सरकारने केली.
हिरानंदाने ती ॲक्सेप्ट केली तेव्हा त्या दोन भोंदूंना विचारा त्यांनी का केली. ही जी भोंदूगिरी आहे आणि त्याप्रमाणे 135 रुपयामध्ये ते घर परवडत नव्हतं तर हिरानंदाने घ्यायचं नव्हतं, सरकारने द्यायचं नव्हतं. 20 वर्षापूर्वी ही स्कीम झाली आणि 10 वर्षात स्कीम पूर्ण करायची होती आणि 135 रुपयाने द्यायची होती. 135 रुपयाने देण्याचं एकही घर आजपर्यंत 400 स्क्वेअर फुटाचं बांधलेलं नाही आणि टोलेजंग इमारती बांधलेल्या आहेत. तेव्हा सुलक्षणा महाजनांना मला एवढंच सांगायचं आहे ह्यानिमित्ताने की हा प्रश्न लोकांच्या भल्यासाठी असं गोंडस नाव घेऊन जी सरकारी जमिनीची लूट केलेली आहे त्याचा हा प्रश्न आहे. लोकांना आज जे लोक आले ते लोक येत असताना आम्हीही लोकांना भेटत होतो ना. आत्ता सध्या TV वरती जाहिराती चालल्या आहेत, सरकार आपके लिए घर देगी, बंद करो झगडा. तो एक म्हातारा माणूस अतिशय चांगली जाहिरात येते, मैं ये सुनते सुनते बुढा हो गया हूँ आणि आता म्हणतो वा वा आता सरकार आम्हाला घर देणार आहे. ही जी जाहिरात होती की सरकार घर देणार आहे याचा सुद्धा प्रचंड मोठा इम्पॅक्ट आहे. सरकारच जाहिरात करत आहे, सरकार करत आहे, पक्ष करत नाही आहे की अब हर गरीब को घर मिलेगा, याचा हा परिणाम आहे. आणि मुख्य म्हणजे लोकांची जी दयनीय अवस्था या सरकारच्या धोरणामुळे झालेली आहे त्या धोरणावरती आम्हाला हा विषय आणायचा आहे. या सरकारच्या धोरणामधनं आज महाराष्ट्रातला मराठी माणूस हा मुंबईमध्ये, तुमचं असं म्हणणं आहे हिरानंदानीपासून ही कहाणी सुरू होते आणि एकूण धोरणाकडे जाते. हो सुलक्षणा महाजन, या मुद्द्यात तथ्य नाही आहे का? हिरानंदानी आणि सरकार मिळून दोघांनी फसवणूक केलेली आहे. नाही, यात फसवणुकीचा मुद्दाच नाही आहे. अर्बन लँड सिलिंग कायदा केला तोच मुळात अत्यंत मूर्खासारखा कायदा होता. 3-4 वर्षातच सरकारला हे कळून आलं होतं, विविध अभ्यासकांनी दाखवून दिलं होतं की ज्या जमिनीची किंमत 4 रुपये होती ती जमिनीची किंमत 40 रुपये 2 वर्षामध्ये झाली होती. आणि याचं साधं कारण असं होतं की हा गोंधळ ज्या कायद्याने केला तो कायदा अर्धवट माहितीवर, अर्धवट ज्ञानावर, अर्धवट समजुतींवर उभा राहिलेला होता. आणि असाच कायदा जेव्हा इंग्लंडमध्ये 65-67 साली केला होता 3 वर्षात त्याचे असेच घातक परिणाम इंग्लंडमध्ये दिसून आले होते आणि 3 वर्षांनीच तो कायदा रद्दही केला होता. परंतु आपल्याकडे हा कायदा रद्द करण्याची हिंमत कोणत्याही पक्षाला नव्हती, ना विरोधकांना होती. कारण सरकारने जरी ठरवलं असतं रद्द करायचं आणि जेव्हा सरकारने ठरवलं रद्द करायचं त्यावेळीही याच लोकांनी हा कायदा रद्द करू नका म्हणून बोंबाबोंब केली होती. हा मुळात कायदा चुकीचा होता, अत्यंत घातक होता, ते धोरणही चुकीच्या अर्थशास्त्रीय सिद्धांतावर आधारलेलं होतं. मागणी पुरवठा, बाजारातली किंमत, घरांची किंमत कशाचाही विचार त्यामागे नव्हता. डोक्यातनं जशी सत्यसाईबाबा हवेतनं काय काहीतरी विभूती काढतात तसे हवेतनं केलेले कायदे हे तितकेच अंधश्रद्धेवर आधारलेले होते, हेच माझं म्हणणं आहे. आणि हाच एक कायदा नाही, भाडे नियंत्रण कायद्यासारखा कायदा सुद्धा अशाच लोकांच्या अंधश्रद्धांवर अवलंबून होता. फुकट घरांचं धोरण शिवसेनेनी राबवलं ती त्याच्यावरची कडी होती. 33 खाली रिकन्स्ट्रक्शनचा जो मुद्दा आला अर्बन जुन्या बांधकामाच्या घराचा तो सुद्धा भाडे नियंत्रण कायद्याच्या चुकीच्या अर्थव्यवस्था वर आधारित होता. एकावर एक चुका करत राहिलंय सरकार. आणि ह्याच्यामध्ये जर मिलिंद रानडे म्हणत असतील की आमचा दबाव नव्हता तर ते चुकीचं आहे. कारण संपूर्ण समाजवादी अर्थव्यवस्थेचा दबाव त्यावेळच्या अर्थधोरणात होता आणि हे दुरुस्त करायला विरोध करणारे सुद्धा रानडे आणि समाजवादी पक्षाचेच लोक होते. आजही त्यांचा अजून या अर्थश्रद्धांवर विश्वास आहे असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. त्यामुळे मुळापासून जर हा प्रश्न बघायचा असेल तर गरिबांना घरं कशी देता येतील, राजीव आवास योजनेबद्दल सुद्धा आमचे आक्षेप आहेत, कुणालाही फुकट घर देण्याबद्दल आमचे आक्षेप आहेत. ठीक आहे, ठीक आहे, त्याकडे आपण येऊया. सुलक्षणा महाजन, आपण त्याकडे येऊया. पण तुम्ही मूलभूत मुद्द्याला हात घातलेला आहे. YP सिंग आणि नीलम गोरे दोघांना आपण याबद्दल विचारूया. YP सिंग, त्यांचा मूलभूत मुद्दा आहे की अर्बन लँड सिलिंग ऍक्टनीच हे सगळे घोळ निर्माण केलेत, काय म्हणणं आहे तुमचं? मला तर असं वाटतंय की आपल्या देशमध्ये रूल ऑफ लॉ चालते. कायदा चांगला आहे किंवा वाईट आहे हे कुठल्याही कायदे तज्ज्ञला किंवा ब्युरोक्रॅटला किंवा मिनिस्टरला याच्या जोपर्यंत कायदा चालू आहे तोपर्यंत कायद्याची अंमलबजावणी करावी लागते. आणि जेव्हा पण अंमलबजावणी होत नाही याचा अर्थ एकच असते की ज्या माणसाला लाच मिळते तो मग कायद्याची सवलत देतात की तुम्ही कायद्याचं अनुपालन करू नका. आणि जर त्यांना अमेंड करायचे असेल मग वेगळी गोष्ट आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटनी जवाहरलाल नेहरू मिशनमध्ये सांगितलं जोपर्यंत आम्ही ग्रांट देतो, ज्या आम्ही ग्रांट देणार
मग तुम्हाला अमेंड करावा लागला, मग नायलाजीनी अमेंड केलं. पण मुंबईची परिस्थिती अशी आहे की जर आता जेव्हा अर्बन लँड सिलिंग घसरलं मग आता काय झालेलं आहे, साऊथ मुंबई, मधला मुंबई, अंधेरीमध्ये फक्त मोठे फ्लॅट तयार होतात आणि गरीब लोकांसाठी कुठेही नाही. आणि अर्बन लँड सिलिंग कायदा अगदी चांगला होता परंतु फक्त भ्रष्टाचारचा एक मोठा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता, ज्यामुळे अर्बन लँड सिलिंगला कोणाला पोस्टिंग पाहिजे, सीएमचा लाटका माणूस आहे तो अर्बन डेव्हलपमेंट सेक्रेटरी होणार ज्याच्या खाली जे अर्बन लँड सिलिंग आहे, आणि मोठे मोठे जे नामवंत ब्युरोक्रॅट्स आहे सगळे लोक ह्या डिपार्टमेंटमध्ये गेलेले आहे. म्हणून हे भ्रष्टाचारचं प्रकरण झालेलं होतं आणि त्याच्यावर आता सीएमनी आजपर्यंत कोणाला सस्पेंड केलं आहे काय, एक माणसाला सस्पेंड केलं आहे सीएमनी की पवईचे 400 आणि 800 स्क्वेअर फीटचे घर होते, सरकारी नोकरला ज्या त्यांचं काम होतं की हे अंमलबजावणी करणे, एमएमआरडीएचं काम होतं बघणे, बीएमसीचं काम होतं बघणे, आणि कोणी बघितलेलं नाही, अर्बन डेव्हलपमेंटनी बघितलेलं नाही, आणि सीएमनी इन्क्वायरी सुद्धा ऑर्डर केली नाही. इन्क्वायरी मला सुलक्षणा महाजन खूप तात्विक गोष्टी बोलतायत, मला त्यांना विचारायचं आहे. हिरानंदांनी जे कबूल केलं ते गेले 20 वर्ष केलं नाही, त्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांची संगनमत केलं असा आरोप होतो, काय म्हणणं आहे तुमचं? तुम्हाला असं वाटतं केवळ अर्बन लँड सिलिंग ऍक्टमुळे हे झालेलं आहे, काही याच्यामध्ये बिल्डर आणि राजकारणी यांची युती नाहीये, संगनमत नाहीये? मला असं वाटतं जे स्मगलर होते ते नंतर बिल्डर झाले या अर्बन लँड सिलिंग कायद्यामुळेच झाले, कारण तोपर्यंत स्मगलिंग मधला जो पैसा होता, जेव्हा सोनं नाणं आणता याच्यात त्याच्यात भरपूर पैसा होता, अर्बन लँड सिलिंग कायदा आल्यानंतर एवढे भराभर जमिनीचे भाव वाढले, एवढी मागणी वाढली त्याला, आणि अतिशय पुरवठा तुटवडा निर्माण झाला, आणि हा सगळा पैसा जो काळा पैसा होता तो गेला वसईचे ठाकूर ब्रदर्स काय, डोंबिवलीचे, तुम्ही कोणी बिल्डरचं नाव घ्या, हे सगळे बिल्डर अर्बन लँड सिलिंग कायद्यानी जन्माला घातलेले आहेत, याचा पुरावा माझ्याकडे आहे. कारण मी 2 वर्ष अर्बन लँड सिलिंग पैसे होते, भ्रष्ट सरकारी नोकरचे पैसे होते, तुमची माहिती चुकीची आहे, स्मगलरचे पैसे नव्हते ते. मी पण मुळात कायदा चुकीचा होता त्यामुळे भ्रष्टाचार वाढला. एक लक्षात घ्या, जर तुम्ही कायदा करताना चूक केली असेल तर तो वाममार्गानी त्याच्याकडे तो कायद्याला पळवाटा फुटतातच. जेव्हा तुम्ही अतिशय बंधनं घालतात तेव्हा मुलं बेकायबू होतात, हे साध्या घरात सुद्धा होतं, तुम्ही त्यांना समजावून घेत नाही, तुम्ही त्यांना समजावून देत नाही, त्यांची मानसिकता समजून घेत नाही. अर्थशास्त्रात सुद्धा मानसिकतेला मोठा मोठा वाव असतो, आणि ती जर तुम्हाला समजली नसेल तर तुम्ही वाटेल ते आश्वासनं दिली तरी प्रत्यक्षात येऊ शकत नाही, वास्तव बघायलाच लागतं, प्रॅक्टिकल नॉलेज असावंच लागतं. ठीक आहे, मी येतो या सगळ्या मुद्द्याकडे. नीलम गोरेंकडे मला जायचं आहे, पण त्याआधी तुम्ही काहीतरी म्हणत होतात की हिरानंदांनी कसं समजून घ्यायचं, काय म्हणणं आहे तुमचं? त्या जे सांगतायत समजून घेतलं पाहिजे, तर त्या पद्धतीने हिरानंदांनीला सुद्धा समजून घ्या तुम्ही. हिरानंदांनीला नाही समजून घ्यायचं काय, त्याच्याबद्दल तुम्ही आता मी बोलतोय. हिरानंदांनीने हजारो हिरानंदांनी आहेत, ठीक आहे, हजारो हिरानंदांनी, त्यांचा मुद्दा व्यापक आहे, त्यांचा मुद्दा, सुलक्षणा महाजन तुमचा मुद्दा लक्षात, त्यांचा मुद्दा व्यापक आहे. त्यांचं म्हणणं आहे की असा एक कायदा तुम्ही तयार केलात ज्यामुळे स्मगलर्स जे होते ते सगळे बिल्डर्स बनले आणि तिथे राजकारणी आणि बिल्डर्सची युती झाली, असं त्यांचं म्हणणं आहे. व्यापक मुद्दा आहे, ठीक आहे. हा व्यापक मुद्दा मी फार लहान आहे, हे एवढे मोठे मुद्दे मला नाही समजत. मला एवढं समजतं आहे, गरिबांच्या नावाने 230 एकर जमीन दिली, गरिबांना एकही घर मिळालं नाही, याची चौकशी नाही, त्यावर कारवाई नाही, 18 वर्ष झाली, अजून किती वर्ष थांबायचं? हा महत्वाचा मुद्दा आहे. नीलम गोरे, तुमचं काय म्हणणं आहे यावर? हिरानंदांनी सारख्या बिल्डरवर, एक हिरानंदांनी नाही, त्या म्हणतायत ते बरोबर आहे, अनेक बिल्डर्स आहेत असे, त्या सगळ्यांवर कशा प्रकारे कारवाई झाली पाहिजे, आणि मग मी वळणार आहे गरिबाला घर कसं मिळेल याकडे, पण कारवाई कशी झाली पाहिजे? याच्यामध्ये खूप मुद्दे मगापासून आलेले आहेत. त्याच्यात पहिला मला हिरानंदांनींच्या कारवाईकडे मी येते, आणि मला तर असं पहिला भाग असा वाटतो याच्यामध्ये की लोक एवढे वेडेपिसे होऊन किंवा अगतिक होऊन घरासाठी धावतायत सगळीकडे. एक तर गोष्ट स्पष्ट आहे की लोकांना शहरीकरण जेवढ्या मोठ्या प्रमाणात होतं आहे त्यामध्ये झोपडपट्टीमध्ये असेल किंवा कनिष्ठ मध्यम वर्गाच्या चाळींमध्ये असेल, कुठल्या ना कुठल्या माध्यमातून घर ही अत्यावश्यक गोष्ट झालेली आहे, आणि ज्या प्रमाणात लोकांची गरज आहे त्या प्रमाणात घरं बांधली जात नाही आहेत, आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आज आपण बघतोय की शहरीकरण जिथे जिथे होतोय तिथे होतील तशा इमारती बांधल्या जात आहेत. म्हणजे एका बाजूला अधिकृत इमारती वाजवी भावामध्ये घरं हे जर का स्वप्न आहे असं सुलक्षणा महाजनांचं म्हणणं आहे, तर मग ज्या लोकांना
घर परवडण्यासारखीच परिस्थिती नाही आहे, पण जो श्रमिक वर्ग कामासाठी म्हणून शहरामध्ये येतोय त्यांच्या राहायची व्यवस्था काय करायची याची सोल्युशन्स किंवा उत्तरं शोधणं हे कुठल्याही सरकारची जबाबदारी असते. आणि यामध्ये मला त्याचे दोन तीन भाग करावे असे वाटतात. एक तर पहिलं गोष्ट म्हणजे जिथे झोपडपट्टीवासियांच्या घरांमधून पुनर्विकास किंवा SRA सारख्या योजना ज्याला आपण म्हणू शकतो तिथे आपल्याला असं चित्र दिसतं की ज्या ठिकाणी घरांना च्या जमिनींना FSIAच्या संदर्भात भाव आहे, जास्त मोठ्या प्रमाणात जमिनी महाग आहेत, त्या ठिकाणी SRAच्या योजना करण्यासाठी म्हणून विकासक पुढे येताना दिसतात. आणि जिथे जमिनींना भाव नाही आहे तिथल्या झोपडपट्टीवासियांच्या योजना रखडलेल्या दिसतात ही त्यातली एक वस्तुस्थिती आहे. दुसरं म्हणजे ज्या अनेक ठिकाणी विकासकांनी घरं बांधायला घेतली आणि प्रत्यक्षात ट्रान्झिट कॅम्पमध्ये लोक वर्षानुवर्ष राहत आहेत ती घरंच बांधली गेली नाहीत आणि त्याच्यामुळे त्या विकासकांकडून सुद्धा फसवणूक झालेला एक मोठा घटक आज मुंबईसारख्या शहरामध्ये दिसतोय. या सगळ्याचा अर्थ काय होतो आहे, अर्थ हाच होतोय की म्हाडाकडून एका बाजूला जेवढ्या प्रमाणात घरं बांधली पाहिजे तिथे बांधली जात नाही. आणि सुलक्षणा महाजन किंवा अजून मी असं म्हणेन की बऱ्याच तज्ज्ञांचं समजा असं मत असेल की फुकट देणं हे एक दिवा स्वप्न आहे आणि ते योग्य नाही आहे. पण मग त्याच्यावरती मार्ग हा प्रश्न तयार होतो की फुकट द्यायचा नाही तर मग वाजवी भाव जो आहे तो वाजवी भाव सुद्धा बदलत गेलेला दिसतो आपल्याला वेगाने. म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं मी उदाहरण देईन तुम्हाला की जे घरकुल काहीतरी 1,20,000 बांधून देता येईल असं वाटत होतं आज त्याची किंमत काही वर्षामध्ये 4-4.5 लाखापर्यंत गेलेली आहे. 50,000 रुपये झोपडपट्टीवासियांना देऊन ती दिली जात आहेत आणि प्रत्यक्षात जेवढी घरं बांधायला पाहिजे होती त्याच्या निम्मी सुद्धा घरं बांधली गेलेली नाही आहेत. तर काही ठिकाणी महानगरपालिकेने बांधलेल्या घरांमध्ये सुद्धा हे चित्र दिसतं आहे की विकासकांचं जसं परिस्थिती होते तयार की त्यांनी दिलेला घराचा भाव हा बाहेरच्या भावापेक्षा महानगरपालिकेचा भाव जो आहे त्याच्या रेटमध्ये फार मोठ्या प्रमाणात तफावत दिसते. दुसरं मला एक असं वाटतं की विकासक जे आहेत ना त्यात काही हिरानंदांसारखी निश्चितपणे ज्यांनी जनतेच्या जमिनी घेतल्या आश्वासन दिली आश्वासन पूर्ती केली नाही वेगवेगळ्या कारणांमुळे असे विकासक निश्चितपणाने आहेत. त्यांच्यावर अगदी गुन्हेगारी स्वरूपाची कारवाई झाली पाहिजे. मुख्यतः त्यांच्याकडून त्यांच्या अटींचं पालन कसं केलं जाईल हे पाहिलं गेलं पाहिजे हे मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. आणि शिवसेना भारतीय जनता पक्ष यांच्या वतीने मी जरूर असं आश्वासन पण देऊ शकते की याबद्दल आमची भूमिका ठोसपणे घेतली जाईल. मी स्वतः दुसरं सांगेन, YP सिंगांना माहीत नसेल एखाद्यास जिथे जिथे भूखंडांमध्ये फसवणुकीच्या उदाहरणं झालेली आहेत त्याच्यात मी स्वतः आवाज उठवलेला आहे. पण काय झालं आहे माहिती आहे का, प्रश्न असा होतोय की तुमची कमीज आमच्या कमीजपेक्षा कशी स्वच्छ आहे. मी एक वेळ मान्य करते की तुमची कमीज एखाद्या साफ असेल, पण शेवटी असं आहे की ज्यांना राज्यकर्ते म्हणून काम करतायत त्यांना लोकांसाठी घर बांधणीच्या योजना कशा स्वरूपात करायच्या याच्यामध्ये अर्बन लँड सिलिंग ऍक्ट हा जर का चुकीचा आहे तर मग सोल्युशन त्याच्यामधलं काय आहे. या संदर्भामध्ये प्लॅनिंग कमिशननी केंद्रीय आणि राज्य प्लॅनिंग कमिशननी वारंवार अनेक गोष्टी सुचवलेल्या आहेत सरकारांना. मग त्या सरकारांच्या सुचवलेल्याच्यामध्ये लोकांना घर बांधणीच्या संदर्भामध्ये अजिबात सरकारला यश आलेलं नाही आहे. लोकांची मागणी मोठी आहे आणि लोक असे धावत आहेत याला कारण एक स्पष्ट आपल्याला दिसत आहे की कुठे ना कुठे लोकांना आशा आहे की आम्हाला घर मिळेल. दुसरं मला असं वाटतं की सगळे विकासकांकडे बिल्डरचा पैसा आला आहे सगळे विकासक गुन्हेगार आहेत हे म्हणणं मला योग्य वाटत नाही. याचं कारण असं की तुम्ही आम्ही मी तर म्हणेन आपल्या पॅनेलवर बसणारे जे लोक आहेत आपण जिथे कुठे फ्लॅट छोटे मोठे कोणी घेतले असतील तर ते सगळे असे गुन्हेगारांकडून घेतलेले आहेत का. माझं काय म्हणणं आहे की सगळ्यांना तुम्ही धोपट सुटू नका. शेवटी विकासकांमध्ये अनेक मराठी असतील किंवा YP सिंग वाईट नका वाटून घेऊ, काही हिंदी लोकही असतील एखाद्यास की जे व्यवस्थित बांधणी करतायत परवानग्या घेत आहेत लोकांचा प्रयत्न करतायत आणि लोक घरं घेत आहेत त्या ठिकाणी जाऊन आणि ते लोकांची गरज पूर्ण करतायत आणि त्यामुळे सगळे विकासकांना स्मगलर आहेत. अशा थाटामध्ये जर का आपण दृष्टिकोन टाकायला लागलो तर या राज्याचा विकासच होऊ शकत नाही हे मला इथे स्पष्ट करायला पाहिजे. हिरानंदांच्या संदर्भात किंवा मी असं म्हणेन की एक GR काढलेला आहे सरकारनी मला वाटतं 2009 साली की सगळ्या इमारतींमध्ये इकॉनॉमिकली वीकर सेक्शनना जागा दिल्या पाहिजेत. हा त्याच्यानंतर सरकारने त्या GR मध्ये काही बदल केले. आता हा जर का मूर्खा सरकार आहे असं समजा सुलक्षणाताईंचं म्हणणं असेल तर मग प्रश्न असा आहे की असे जर का प्रत्यक्षात वर्कआउट होणार नसतील तर मग ज्या ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती ज्या विकासकांना दिल्या जातात त्या सवलतींच्या संदर्भामध्ये त्यांच्यावर काही बंधनं आणून त्या संदर्भामध्ये अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात नक्की काय काय करायला पाहिजे हे पण फार मोठा विषय आहे असं मला वाटतं. बरोबर आहे, हा मोठाच विषय आहे निलम, ते अगदी बरोबर आहे तुमचं, हा मोठा विषय आहे. काही मुद्देच आपण आज घेऊ शकतो पण मी एक ब्रेक घेतो आणि ब्रेक नंतर मला सचिन अहिर यांच्याकडे जायचं आहे आणि मला पुन्हा सुलक्षणा महाजन यांच्याकडे जायचं आहे. कारण बरोबर आहे, जर हे धोरण चुकीचं असेल तर मार्ग कसा काढायचा, गरिबाला घर कसं द्यायचं हा खरा प्रश्न आहे. मला सचिन अहिर यांच्याकडून समजून घ्यायचं आहे की सरकार काय विचार करत आहे या संदर्भामध्ये. ब्रेक नंतर ते बोलूया, पण ब्रेकपूर्वी प्रश्न पहा, स्वस्त घरांच्या नावाखाली गरिबांची फसवणूक होते का बघा पडद्यावर. 87% लोक हो म्हणत आहेत,
पण गरिबाची गरज आहे ती कशी भागवायची यावर चर्चा करूया ब्रेक नंतर. मी सुरुवात सचिन अहिर यांच्यापासून करतोय. सचिन अहिर, आपण बघितलं काय चर्चा चालली आहे, हिरानंदनीच्या निमित्ताने चर्चा आहे, पण गरिबाला घर हवं आहे याविषयी काही शंका नाही, सरकार काय विचार करते? तीन चार गोष्टी आम्ही करण्याचा प्रयत्न केला, ज्याचा उल्लेख ताईंनी केला. पहिली यूएलसी ऍक्टच आपण स्क्रॅप करण्याचं काम केलं आणि त्या माध्यमातून या ज्या पाठच्या ज्या पेंडेन्सी होत्या, ज्या काही आपल्याकडे यूएलसीजमध्ये काही जी घरं मिळाली, मी आणि स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अनेक लोकांची कठोरता घेऊन एकही अलॉटमेंट यूएलसीच्या अंडरमध्ये 10% 5% आम्ही त्यामध्ये पूर्ण रीतीने टाळलं आणि कुठच्याही प्रकारे अलॉटमेंट आम्ही केली नाही. एवढंच नाही तर जे 2% जे आमचे अधिकार होते माझे आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचे, तेही आम्ही सुस्पष्ट धोरण करून घेऊन कोणाला मिळाले पाहिजे, काय निकष असले पाहिजे आणि ती फाईल पण आमच्याकडे येता कामाने हे पारदर्शकता आम्ही ठेवण्याचं काम केलं आहे. काही गोष्टीमध्ये आम्ही निश्चितपणे हे परवडणारी घरे कशी तयार करावी ह्याची व्याख्या काय असावी हे आम्ही पहिलं ठरवलं. 3 सचिवांची आम्ही एक समिती करून विशेषतः मी त्यात पुढाकार घेऊन हे सांगितलं की अफोर्डेबल हाऊसिंग परवडणारी घराची व्याख्या काय असली पाहिजे. आज काय झालेलं आहे की उत्पन्नावरती आपण घराची तुलना करतो, परंतु माझं स्पष्ट मत त्यामध्ये होतं की जेवढं आज उत्पन्न मिळतं आहे त्यातला अनेक उत्पन्नाचा हिस्सा त्याला आपल्या जीवनमध्ये रहाणसहाणीमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्याच्या रोजच्या जीवनासाठी हे लागणार आहे, त्यातून जे पैसे राहत आहेत ज्याला आपण सेव्हिंग म्हणतो, जे बचत म्हणतो, त्या बचतमधूनच आपल्याला घर मिळ परवडणारं घर आपण तयार करू शकतो का याकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. आणि म्हणूनच आपण 3-4 मोठ्या प्रमाणावरती बदल केलं. विशेषतः आपण पाहिलं असेल की मुंबई शहरामध्ये 56 माळ्याच्या कॉलन्या होती, त्यामध्ये ज्या ज्या सोसायटी आपल्याकडे येत होता त्यांना आपण पैसे घेऊन प्रीमियम देऊ घेऊन त्यांना आपण FSI देण्याचं काम करतो. आता आपण भूमिका घेतली की नाही, 1000 कोटी रुपये आम्हाला नाही मिळाले तरी चालेल, पण आता आम्हाला पैसे नको, याच्यातून प्रीमियमच्या ऐवजी आम्हाला तुम्ही आमचं अफोर्डेबल हाऊसिंगचा शेअर द्या, ज्याचा कन्स्ट्रक्शन कॉस्ट आम्ही तुम्हाला देऊ आणि ते आम्ही त्यामध्ये वळते करून 1/3 पोर्शन आपण आपल्याकडे घेण्याचं काम केलं, ह्याला ज्याला आपण DCR मध्ये 33-5 म्हणतो. दुसरं आपण केलं की 33-9 फार मोठ्या प्रमाणावरती रिस्पॉन्स मिळाला नाही आणि म्हणून आपण नवीन क्लस्टर धोरण आणलं मुंबई शहरासाठी आणि उपनगरासाठी की ज्या धोरणानुसार 30 वर्षाच्या अगोदर जेवढ्या काही इमारती असतील त्या सर्व पुनर्बांधणीमध्ये येतील आणि त्यातला 1/3 हिस्सा हे राज्य शासनाकडे वळते करावं लागणार आहे. मी याच्या अगोदरच उल्लेख केल्याप्रमाणे की ही परिस्थिती का निर्माण होते की डिमांड वाढते आणि सप्लाय होत नाही, आणि याचं मूलभूत कारण असं आहे की आजही जसं तुम्ही बघितलं की जी लाईन लागली ही घरासाठी कशाला, लोकांना असं वाटत होतं की 300 फुटचं घर 400 फुटचं घर मिळत आहे. हे जर कोणाला असं माहिती पडली असती की बा 2000 स्क्वेअर फीटचं घर मिळणार आहे 3000 स्क्वेअर फीटचं घर मिळणार तर कदाचित ती लाईन पण आज झाली नसती. याचा अर्थच असं आहे की लोकांना जे हवं आहे ते आज मार्केटमध्ये अवेलेबल नाही आहे. हेच लक्षात घेऊन राज्य शासन म्हणून आता आम्ही नवीन होऊन DCR मध्ये अमेंडमेंट आणलं की 4000 मीटरच्या वरती संपूर्ण राज्यामध्ये जिकडेही डेव्हलपमेंट होणार आहे MMR रिजनमध्ये त्यामध्ये इकॉनॉमिकल विकर सेक्शनसाठी 20% हे आरक्षण त्यांना ठेवावं लागणार आहे. त्याचा उल्लेख माझे मित्र मिलिंदजीने केलं, मला माहीत नाही का ते परत निवडणुकीला कुठे उभे राहण्याची तयारीत आहे की काय माहीत नाही, पण त्याचा त्यांनी उल्लेख केला की जी जाहिरात राज्य शासनाच्या माध्यमातून दाखवली ती आम्ही लोकांना घरं देऊ म्हणून सांगितलं नाही, जे आज झोपडपट्टीमध्ये राहत आहेत राज्यामध्ये त्यांना हक्काचा घर राजीव गांधी आवास योजनेच्या अंतर्गत देणारी ही योजना आपण ही देशाच्या स्तरावरती केंद्र सरकारने लागू केली. राज्य सरकारमध्ये ते लागू करत असताना आम्ही त्यांना युक्तिवाद केला की मुंबई शहरामध्ये अगोदरच डेट ऑफ लाईन 1995 आहे, 2000 करायची राज्य शासनाची तयारी आहे, परंतु RAY ची योजना आहे तशीच आम्ही जर मान्य केली आणि सर्वांना लोकांना फुकट घरं हे जे पॉप्युलर अनपॉप्युलर डिसिजन देऊन अजून ही मुंबई शहराची जी दुर्दैवानी जी व्याप्ती वाढते ती आम्हाला अजिबात करायचं नाही आणि अफोर्डेबल हाऊसेसच्या माध्यमातून ज्या लोकांना राजीव गांधी आवास योजनेमध्ये जर समावेश करायचा असेल तर त्यांनाही 2 पैसे स्वस्त घरामध्ये राहण्याची आपण तरतूद करून त्यांना पैसे देऊन तरच त्यांना घर मिळेल ही एक कन्सेप्ट आपण करण्याचं काम केलं. आता आपण केलजी हे म्हणाल ही गोष्ट पण खरी आहे की ही थिंकिंग आता आम्ही 2-4 वर्षांमध्ये केलं, म्हणजे ड्रॅस्टिकटिवली आम्ही आमची पॉलिसी चेंज केली आणि ही केल्यानंतर त्याचा इम्प्लिमेंट सुरू झालेला आहे आणि त्याचे रिझल्ट्स हे येणाऱ्या 1-2-3 वर्षांमध्ये येणार आहेत. आणि म्हणूनच आपण आता एक सुस्पष्ट धोरण केलेलं आहे की निव्वळ मुंबई हा केंद्रबिंदू न ठेवता मुंबईच्या आजूबाजूला याला MMR रिजन
ह्या परिसरामध्ये जिकडे नवीन ग्रामीण भागाचं शहरीकरण होतंय तीच परिस्थिती जी मुंबईमध्ये झाली ती ठाण्यामध्ये होते, मीरा भाईंदरमध्ये होते. हे टाऊनशिप तयार केले, एक नवीन मुंबईला लागून एक नवीन टाऊनशिप तयार करायची, आणि त्याच दृष्टिकोनातून जिकडे शहरी भाग आहे त्या शहरी भागमध्ये पण देखील म्हाडाची आणि राज्य शासनाच्या माध्यमातून व्याप्ती वाढवायची. त्या दृष्टिकोनातून पण पिंपरी चिंचवड एका एका शहरामध्ये 10,000 आपण BOCPची घरं, कल्याणमध्ये 5,000ची घरं, नांदेडमध्ये 3,500-4,000ची घरं, आणि अतिरिक्त चंद्रपूर म्हणून घेऊन 2,500 हेक्टरवरती आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करून लोकांनाही स्वतःहून पुढे येऊन सेल्फ डेव्हलपमेंट लोकांनी आपापल्या इमारतीच्या माध्यमातून किंवा जमिनीचं करावं हा देखील एक सुस्पष्ट धोरण आपण केलेलं आहे. आणि येणाऱ्या 5 वर्षामध्ये किमान 5 लाख परवडणारी घरं हे आपण तयार करण्याचं काम केलं आहे. गेल्या 4 वर्षामध्ये आपण रमाई घरकुल योजनेच्या अंतर्गत, IHSDPच्या अंतर्गत, BOCPच्या अंतर्गत आत्तापर्यंत 4.5 लाख घरं दिली, आणि एकट्या मुंबई शहरामध्ये आत्तापर्यंत SRAच्या माध्यमातून 1,30,000, आणि आता जे प्रस्ताव सुरू आहेत किंवा जे बांधकाम सुरू आहेत त्या माध्यमातून 1,00,000 घरं दिले जातील. पण हे झालं म्हणजे आमचं काम संपलं अशातला भाग नाही. वेळोवेळी आपल्याला धोरणामध्ये बदल आणावा लागेल, कारण आजही मुंबईचं कंजेशन एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वाढतोय की प्रत्येकानं असं वाटतं की मुंबईमध्ये आम्हाला घर हवं आहे. निखिलजी, आपल्याला एक मी आकडा सांगू इच्छितो की आजही ज्या इमारतीमध्ये म्हाडाच्या घरं असतील किंवा इकडे घरं असतील किंवा बाकीच्या प्रायव्हेट याच्यामध्ये जी घरं आहेत, आम्ही एक सर्वे केलं होतं, त्यामध्ये आजही 25% घरं ही रेंटल बेसिसवरती आहेत आणि 15-20% घरं ही आजही बंद आहेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता हे सेकंड होम कन्सेप्ट किंवा इन्व्हेस्टमेंट म्हणून आपण हाऊसिंग सेक्टरमध्ये हा एक वर्ग मोठ्या प्रमाणावरती वाढताना पाहतोय, आणि ती जो जागा तो इन्व्हेस्टमेंट म्हणून ठेवतो आणि ज्याला नेमकी गरज आहे त्याला ही घरं मिळत नाही. आणि मग त्या दृष्टिकोनातून आता आपल्याला काय विचार करायचं का, हाही विचार आपण आता राज्य शासन म्हणून घेऊन आपण करण्याचा प्रयत्न आपण करतोय. एवढंच नाही तर आज जसं मिलिंदजींनी उल्लेख केल्याप्रमाणे किंवा त्यांनी सांगितल्याप्रमाणे की ही जी रांग किंवा जी लोकं ही जी मंडळी आली होती ह्याच्यातले कित्येक लोकांना हक्काचं घर पण आहेत, मुंबईमध्ये ते राहतात पण आहेत, पण त्यांना असं वाटतं की जर मुंबईमध्ये मला 54,000 मध्ये जर घर मिळणार असेल तर मी एक संधी का घेऊ नये म्हणून ही मोठ्या प्रमाणावरती व्याप्ती राहिलेली आहे. मला असं वाटते की लोकांच्या भावनेशी खेळण्यात काय अर्थ होणार नाही. निश्चितपणे राज्य शासनाच्या माध्यमातून लोकांचा हा प्रश्न ऐरणीवर आणण्याची भूमिका जर कोण घेत असेल तर त्याचं आम्ही निश्चितपणे स्वागत करू, परंतु असं काहीतरी असं भासून किंवा काहीतरी आम्ही करणार आहोत आणि हे एवढ्या ग्राहकांना राहत. शेवटी मी आपल्याला एवढं ज्या निमित्ताने सांगू इच्छितो की हिरानंदांची केस ही हायकोर्टामध्ये जरी असली तरी राज्य शासनावरून स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय याच्यामध्ये लक्ष ठेवू नयेत आणि हायकोर्ट पण ऑब्झर्व करून ठेवू नयेत. आणि आता हे जे 380 जी घरं मिळणार आहे हे मी आपल्याला माहितीसाठी सांगतो आणि आपल्या माध्यमातून लोकांना खुलासा करू इच्छितो की हायकोर्टाने सुस्पष्ट निर्णय दिलेला आहे की 40 स्क्वेअर मीटर आणि 80 म्हणजे 400 आणि 800 स्क्वेअर फीटचे घरं हे 380 बांधले जातील. आणि तेही त्यांनी सांगितलं की तुम्ही मार्केटमध्ये याला विकू शकत नाही, तुम्ही सर्व्हिस क्वार्टर्स म्हणून घेऊन तुमच्या शासकीय कर्मचाऱ्यांना वापरा किंवा शासकीय कर्मचाऱ्यांना जर द्यायचं असेल तर तुम्ही ते निर्णय तुमच्या स्तरावरती घ्या, पण प्रायव्हेट लोकांना हे देता येणार नाही हे सुस्पष्ट कोर्टाने सांगितलेलं आहे. अर्थात आम्ही त्याच्यामध्ये पुढे जाऊन युक्तिवाद करण्याचा प्रयत्न करू की बाबा हे काही टप्पा आपण शासकीय कर्मचाऱ्यांच्या सर्व्हिस सेक्टरसाठी ठेवू, परंतु काही आपल्या लोकांसाठी पण खुले करावे लागेल. हा युक्तिवाद आम्हाला कोर्टामध्ये जाऊन करावा लागेल किंवा तिकडे जाऊन आमची बाजू मांडावी लागेल. पण अजिबातच पुजे बाजू मांडली गेली नाही किंवा केले नाही. यावेळी ज्यावेळी 3 पिटिशन जे हायकोर्टामध्ये जे झाले होते त्यावेळी देखील गव्हर्नमेंटचं ज्यावेळी एफिडेव्हिट आलं त्यावेळी आम्ही स्पष्ट केलं की ही जबाबदारी ह्यांना द्यायची होती, परंतु शेवटी OC त्यांची आम्ही अदापी दिलेली नाही आहे महानगरपालिकेने. आणि जोपर्यंत 15% पूर्तता करणार नाही त्यांना पुढच्या काळामध्ये कुठच्याही बांधकामासाठी परवानगी मिळणार नाही जो शेवटच्या टप्प्यामध्ये. मिलिंद रानडे, खूप सविस्तर उत्तर दिले सचिन अहिर यांनी, तुम्हाला पटलं आहे का? आणि एक सुचवलं आहे की तुम्ही निवडणुका जवळ आल्यामुळे हा स्टंट करताय, काय उत्तर द्याल? पहिली गोष्ट, पुढे जो काय लोकांसाठी चांगल्या योजना आहेत, ताजमहाल बांधणारा तो बांधा, पण माझं 400 स्क्वेअर फुटाचं जे घर होतं ते 18 वर्षात आज नेमकं कुठे आहे त्याचं नेमकं उत्तर द्यावं, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे, इलेक्शन जवळ आले आहेत, राज्यकर्त्या पक्षाला ही संधी आहे लोकांना सांगण्याची की ही बघा आम्ही 3,000 घरं तुमच्यासाठी बांधलेली आहेत आणि ती पुढच्या महिन्यात आम्ही देणार आहोत ताब्यात. पुढच्या महिन्यात नाही, 2 महिन्यांनी द्या. सांगा तर खरं ती घरं गेली कुठे? 18 वर्ष हा छोटा काळ नाही आहे, 18 वर्ष हा छोटा काळ नाही आहे. आणि आज आम्ही जे लोकांना आणलंय किंवा जे आम्ही मांडतोय आणि जी आमची भूमिका आहे की आज आपल्या देशातल्या आर्थिक भूमिकेमुळे एकीकडे कुपोषण आणि एकीकडे पोटं सुटली आहेत म्हणून दुसरीकडे ओबेसिटीचे प्रॉब्लेम,
ही सरकारच्या धोरणातनं निर्माण झालेली आहेत. एकीकडे सेकंड होम थर्ड होम चाललंय आणि एकीकडे लोकांना राहायला घर नाही आहे. ही क्रूर चेष्टा आहे आणि जी सगळी हातमिळवणी झालेली आहे बिल्डरांच्या बरोबर आणि हे नाव कसं गोंडस गरिबांच्या साठी. 54,000 घर मिळणार नाही आता 20 वर्षानंतर हे तुम्ही मान्य करायला पाहिजे. अजिबात नाही, याचं कारण ते अग्रीमेंट आहे आणि अग्रीमेंट जर काय मान्य होणार नसेल तर मग ती आधी का नाही मानली, 20 वर्ष का तुंबून ठेवली, पहिल्या 2 वर्षातच देऊन टाकायचं. काय करायला पाहिजे याच्यात, काय करायला? हिरानंदानीला अटक करायला पाहिजे, सरकारने सांगायला पाहिजे, सरकारने ज्या ज्या अधिकाऱ्यांनी परमिशन दिले त्या अधिकाऱ्यांच्या वरती कारवाई केली पाहिजे, सरकारने आपली भूमिका पार पाडली पाहिजे कारण हे गरिबांच्या साठी होतं. गरिबांच्या नावाने हा जो तमाशा चाललेला आहे हा थांबवला गेला पाहिजे आणि ही एकमेव भूमिका आहे. आणि इलेक्शनच्या तोंडावरती सरकारने उलट लोकांना सांगावं की आम्ही तुमच्यासाठी 20 वर्षापूर्वी जे स्वप्न बघितलं होतं सरकारचं स्वप्न आम्ही आज पूरं केलंय. म्हणजे एकूण निवडणुकीच्या तोंडावरती हे चाललंय असं म्हणायला पाहिजे. सचिन अहिर, मला शेवटी तुमच्याकडे यायचं आहे, काय हे इलेक्शनच्या तोंडावरती स्टंट चाललंय असं तुमचं म्हणणं आहे अजूनही की काही याच्यातून ठोस निघणार आहे? तुम्ही हिरानंदानीला अटक करण्याचा विचार तरी करणार आहात का? नाही, कारवाई करण्याचा नक्कीच विचार करणार आहोत, त्याच्याबद्दल काही नाही. आणि जे वाय पी सिंगजीनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे की एवढ्या वर्षामध्ये ज्यावेळी त्यांना आपण जे इकॉनॉमिक विकर सेक्शनसाठी जी घरं द्यायला पाहिजे ती कन्व्हर्शन का केली गेली, कोणी परवानगी दिली, ह्या कुठच्या शासकीय अधिकाऱ्यांनी दिली किंवा शासन म्हणून आम्ही दिली, याही बाबतीत ती चौकशी होणं गरजेचं आणि ते लोकांसमोर यायलाच पाहिजे. परंतु जसं मी उल्लेख केल्याप्रमाणे की पारदर्शकता आपल्याला कुठच्याही योजनेमध्ये ठेवण्याच्या दृष्टिकोनातूनच आपण आता नवीन होऊन संकल्पना करून आपण माडाची यंत्रणा सक्षम करण्याची भूमिका घेतोय आणि त्यातूनच परवडणारी घरं आपण देतोय. आणि आपल्यालाच माहीत असेल निखिलजी की एक काळ असं होतं की गिरणी कामगारांच्या बाबतीतले जी घरं मिळतील की नाही हा प्रश्न होता. आज त्याच मुंबई शहरामध्ये आपण 7,500-8,000 गिरणी कामगारांना घरं दिली आणि 1,40,000 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. तीच भूमिका आपण सर्वसामान्य लोकांसाठी पण येणाऱ्या काळामध्ये या राज्यामध्ये घेण्याची भूमिका शासनाने आम्ही घेणार आहोत. निलमताई, तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे? माझा वेळ संपलाय खूप थोडक्यात आणि नंतर मला सुलक्षणा महाजन यांच्याकडे घेते, कारण सचिन अहिर यांचं भाषण अगदी पाठ झालं आहे आम्हाला या सभागृहातलं. गेल्या अनेक वर्ष तेच हे भाषण व्यवस्थित करतायत, त्याच्यामुळे माझा मुद्दा असा आहे, त्याच्यात दोन मुद्दे मी फास्ट मांडते की 2005 साली जी BSUP मधली जी गरीब लोकांच्यासाठी घरं बांधणीचं उद्दिष्ट होतं त्यातलं 50% सुद्धा उद्दिष्ट पूर्ण झालेलं नाही आहे. दुसरं म्हणजे जमिनीचे भाव तुम्ही जे प्रचंड वेगाने वाढतायत त्याला कुठल्याच पद्धतीने लगाम न घालता कशा पद्धतीने गरिबांना घर उपलब्ध करून देणार आहात याचं उत्तर स्पष्ट होत नाही आहे. आणि तिसरा त्याच्यातला महत्त्वाचा भाग असा आहे की हे सगळी धोरणं आणि हे सगळे निर्णय ते तुम्ही जे जाहीर केले तर किती टक्के लोकांची गरज होती आणि किती घरं बांधली प्रत्यक्षामध्ये याचं प्रमाण जर का पाहिलं तर व्यस्त आहे. आणि ग्रामीण भागामध्ये जिथे लोकांनी स्वतःच्या जमिनीवरती घरं बांधलेली आहेत त्यांना सुद्धा अनधिकृत ठरवलं गेलं आहे, त्यांच्या संदर्भामध्ये न्याय देण्यासाठी सरकार प्रत्येक वेळेला चालढकल करतं आहे. आणि म्हणून आम्हाला याच्यात म्हणायचं असं आहे की या सगळ्याच्या मध्ये हिरानंदानीच्या संदर्भात तुम्ही जर मगापासून विचारताय की जर का कुठे बोटचेप धोरण सरकारकडून झालेलं आहे का हा प्रश्न नाहीये, तर गेले 10 वर्ष यांना कुठली अंमलबजावणी करण्यापासून कोणी रोखलंय? आणि मिलिंद रानडे आणि प्रकाश आंबेडकरांचा मार्ग जरी चुकीचा असला तरी आज त्यांनी या पद्धतीने हा प्रश्न ऐरणीवर आणला नसता तर याबद्दलची सरकारची जी संपूर्ण नाकामयाबी आहे ती सुद्धा स्पष्ट झाली नसती हे मला इथे मुद्दाम सांगायचं आहे. आणि मी इथे आपल्या मार्फत सांगते आहे की सरकारने पुढच्या 4-6 महिन्यात या संदर्भात ठोस पावलं उचलावी, ती नाही उचलली तर आम्ही या संदर्भामध्ये न्याय देण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्न करू असं मी आपल्याला वचनबद्ध आहे. म्हणजे निलमताई, तुमचं सरकार येईल असं तुम्ही गृहीत धरताय आणि तुमचं सरकार आल्यावर तुम्ही हिरानंदानींवर कारवाई करणार जी मनोहर जोशींनी तुमचं पूर्वी सरकार असताना केली नाही ती कारवाई या वेळेला होणार असं तुम्ही सांगताय? युतीच्या राज्यामध्ये मंजुरी मिळाली चर्चा करू ना, घरं लोकांना देणं मी मगाशी स्पष्ट केलं, मंजुरी युतीच्या वेळी दिली गेली, हेतू आहे त्यावेळी या गोष्टी केली, सर्व 40 लाख झोपडपट्टी वाशिना मोफत घर तुम्ही शेरेबाजी करून त्याच्यामध्ये 60 लाख झाले. त्याच्यामध्ये प्रश्न असा आहे मुद्दा की आम्ही जे केलं तुम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात आलेले आहात, तुम्ही काँग्रेसला पाठिंबा देताय त्याची अंमलबजावणी तुम्ही काय केली? आमचा अंतर्गत प्रश्न आहे. मग तुम्ही भारतीय जनता पार्टीने ज्यावेळी विरोधी पक्ष नेते आणि हिरानंदानी बरोबर विरुद्ध आंदोलन करण्याची भूमिका घेतली होती त्यावेळी आपला पक्ष कुठे झोपला होता? ठीक आहे, माझा वेळ अजिबात संपलाय. काँग्रेसच्या पाठीमागे ही वस्तू कशी आता हे सांगता? 6 महिने करू तू महानगरपालिकेमध्ये सत्ता तुमची, आता काम थांबवा ना.
महानगरपालिका म्हणजे महाराष्ट्र राज्य असेल तर मग ठीक आहे, काय हरकत नाही, गोष्ट वेगळी. इतर संदर्भामध्ये आम्ही करून दाखवू, जसं महानगरपालिकेत विजय मिळाला तसं राज्यात सुद्धा मिळून दाखवणार. आपल्याला शुभेच्छा ताई, आपल्याला शुभेच्छा. ठीक आहे, विजय कुणालाही मिळो, गरीबाला घर मिळो, एवढी सगळ्यांची इच्छा आहे. मी सुलक्षणा महाजनांना थोडा वेळ देणार आहे, मी त्यांना कबूल केलंय आणि रानडे मग येतो तुमच्याकडे. सुलक्षणा महाजन, निवडणुका होतील, आणखीन काय होईल, धोरणं बदलतील, पण खरोखरच गरीबाला घर देणं शक्य आहे का? मला माहिती आहे माझ्याकडे खूप थोडा वेळ आहे, पण तरीसुद्धा देणं शक्य आहे का आणि त्यातला व्यवहार्य मार्ग काय आहे? सर्वांना घर देणं शक्य आहे, त्याच्यासाठी राजकीय मारामाऱ्या, एकमेकांवर दोषारोप आणि ह्याला त्याला त्याच्यावर तुरुंगात हे करून अटक करून कारवाया करून हा गरिबांचा प्रश्न सुटणारा नाही, घरांचा प्रश्न सुटणारा नाही. त्याच्यासाठी प्रॅग्मॅटिकझम, प्रॅग्मॅटिक धोरण, आर्थिक तरतुदी, जमिनीचे निकष, जमिनीबाबतचे कायदे, आजच्या झालेल्या चुका दुरुस्त करणे आणि ह्याच्या पुढे चुका होणार नाही त्याच्याकडे डोळ्यात तेल घालून बघणे आणि कोणत्याही गोष्टीचं कृपया हा राजकीय दृष्टीने भांडवल करू नका, गरिबांशी तो खेळू नका. गरिबांना घरं द्यायची असतील तर तुम्हाला प्रॅग्मॅटिझम शिवाय वेगळा पर्याय नाही. तुम्हाला जमीन, तुमची उपलब्ध साधनं, गरिबांची यादी, गरीबही फसवतात श्रीमंतही फसवतात हे लक्षात घेऊन, सर्वांची मानसिकता, हे सर्व मुद्दे लक्षात घेऊन तुम्हाला धोरण आखणं शक्य आहे. हे धोरण एकच सर्वसमावेशक, एव्हरी वन शॉट फिट्स ऑल अशा तऱ्हेचं नसणार आहे. भाड्याची घरं खूप मोठ्या प्रमाणात लागणार आहेत, ही भाडी वसुली करण्यासाठी यंत्रणा लागणार आहे, त्याच्यासाठी वेगवेगळे अभ्यास झालेले आहेत. कृपया राजकारण बाजूला ठेवून जर ह्या लोकांनी थोडे अभ्यासांकडे वळले, थोडा स्वतः अभ्यास केला, स्वतःच्या चुका कबूल केल्या तर आपल्याला शहाणपणानं नक्की मार्ग काढता येईल. परंतु जर हे राजकारण आणि त्याच्यावर मारामाऱ्या आणि केवळ घोषणाबाजी किंवा एकमेकांना पाण्यात पाहणं असं करायचं असेल तर मला नाही वाटत या राजकीय साठमारीमध्ये हा प्रश्न या जन्मात सुटेल किंवा कुणाच्याही जन्मात सुटेल असं मला वाटत नाही. ठीक आहे, माझा वेळ संपला आहे. मिलिंद राणे, तुम्हाला काहीतरी म्हणायचं आहे अगदी थोडक्यात. सामना सिनेमामध्ये असं सारखं तो विचारतो मारुती कांबळेच्या खुनाचं काय झालं, तेवढंच मी विचारतो. सरकारने लोकांची फसवणूक केली, तुम्ही जो प्रश्न विचारताय झाली आहे का, तर ती सरकारने केली आहे. आणि आम्ही मारुती कांबळेचं काय झालं तसं विचारतो. हिरानंदानीची गरिबांची घरं आहेत कुठे एवढंच दाखवा, हा प्रश्न संपूया. ठीक आहे, आज इथेच थांबूया. शेवटी पुन्हा एकदा प्रश्न पहा, स्वस्त घरांच्या नावाखाली गरिबांची फसवणूक होते का? बघा पडद्यावर 86% लोक म्हणतात होय गरिबाची फसवणूक होते. शेवटी इतकंच म्हणेन, राजकारणाच्या पलीकडे जाऊन गरिबाला घर कसं देता येईल आणि बिल्डर जी लूट करतोय ती कशी थांबवता येईल याचा विचार केला पाहिजे. धन्यवाद. पहा फक्त IBN लोकप्रिय.